पुणे नाशिक महामार्गावर धावणाऱ्या लालपरीची म्हणजेच एसटी बसची मागची दोन्ही चाकं निखळल्याची घटना मंचरजवळील शेवाळवाडी येथे घडली आहे. उर्वरित चार चाकांवर बस काही सेकंद धावली. चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी सुखरूप बचावलेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की परेल एसटी आगारातून नारायणगावकडे बस निघाली होती. पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या मंचरजवळील शेवाळवाडी परिसरात लाल परीची ड्रायव्हर साईडच्या मागील असलेल्या एका बाजूची दोन्ही चाकं अचानक निखळली. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडलं. बस तिरकी होऊन रस्त्यावरच तिरपी धावत गेली. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. या घटनेने प्रवाशांच्या काळजाचा थरकापच उडाला होता. दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस चार चाकांवर घासत पुढे जात असल्याचं पाहायला मिळालं. घासत गेल्यामुळे खिणग्या उडत होत्या, मात्र चालकाच्या हे लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. मुंबईवरून गाडी येत होती नारायणगावरून, तर इथे पाठीमागे पुलाच्या पुढे थोडा टायर निघाला आमचा, दोन्ही पाठीमागचा दोन्ही टायर निघाले आणि टायर गाडीच्या पुढे जाऊन डायरेक्ट चालता चालत्या गाडीत जाऊन पुढे डायरेक्ट टायर निघाला आणि वन साईड गाडी झाली आमची. कोणत्या डेपोची गाडी? ही परेल डेपोची गाडी. परेल डेपोची. तुमचं नाव काय सर? आकाश सुधा मनसोडे. आणि ड्रायव्हरचं? ड्रायव्हरचं वाय पी आंदोरे. किती प्रवासी होते? 35 प्रवासी होते. अच्छा सर, तुम्ही डेपोत ना गाड्या चेक करून घेत नाही का? हो, डेपोतून गाड्या चेक करून घेतल्या. मग तुम्हाला ते लॉकशीट भेटत असेल ना? ओके सर. ओके, हो भेटलं होतं. मग कसं काय टायर निघाला? निघाला आता चालत्या गाडीमध्ये निघाला त्याचा. हे दोष कोणाचा नेमका? आता दोष तर सांगू नाही शकत चालत्या गाडीमध्ये आता काय नेमकं झालं ते आम्हाला पण. तुम्ही वाचलीत बालंबाल. हो सर, धन्यवाद.